This day is celebrated as World Prevention Suicide Day. On this occasion, we are taken an opportunity to celebrate this day with innovative ideas. We ask our students of medical psychiatry social work to prepare the beautiful posters on this thing and how we can contribute the suicide prevention in India. For that we are working. As many of you are aware, around the world there are around 8 lakh people in a year committing suicide throughout the world, and if you see Indian statistics, there are more than 160,000 people in India, they are committing suicide every year. If you consider statistics day wise, nearly 450 people, they are committing suicide in a day. And if you see suicide attempts among the youths is really a red alert for us. So we have taken this opportunity to encourage all the youths in our institute and ask them to prepare a few posters on the themes how they can prevent the suicidal attempts in India. So this is our small attempt through which we want to bring out the changes among the youths, and I hope that this kind of an activity should be initiated in most of the youths and the colleges around our city. So once again, I appeal everyone that we can create a hope through such kind of an acts in our society. So this world suicide. नमस्कार, आज MSW सायबर विभागातर्फे जे वर्ल्ड सुसाइड प्रिव्हेंशन डे निमित्त एक्झिबिशन बनवलेलं आहे ते आज बघण्याचा अनुभव आला, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्रिएटिव्ह गोष्टी बघायला मिळाल्या, जेणेकरून आपल्याला हाऊ टू प्रिव्हेंट फ्रॉम सुसाइड हे सर्वात मोठं कसं करता येईल तर ते अवेअरनेस स्वरूपात करता येईल. आणि ते आपण जस्ट लाईक आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम घरामध्ये आपण जर प्रत्येकाने प्रत्येकाशी डायलॉग ठेवला, संभाषण ठेवलं, तर डेफिनेटली आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो. कारण का सर्वात मोठा जर आपण बघितला जागतिक स्तरावरती, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप किंवा आपण कुणाशी बोललो नाही ह्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या सुसाईड अटेम्प्ट आहेत त्यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ आहे. तर ती कमी करण्यासाठी आपण बऱ्यापैकी घरापासून सुरुवात करूया. आपण आपल्या घरातल्या प्रत्येकाशी बोलूया, तसेच मित्र मित्रांशी बोलूया, जेणेकरून हा जो काय आपल्यामधला जो गॅप आणि सुसाईडकडे जाणारे प्रकरण आहेत ते आपल्याला थांबवता येतील. मी सर्व MSW स्टाफ फॅकल्टीचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की त्यांनी कमी वेळामध्ये अशा प्रकारचं मशीन भरवलं आणि आम्हाला इन्व्हाइट केलं ते बघण्यासाठी, आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील आणि आम्हाला सुद्धा शिकायला मिळेल. आम्ही सुद्धा ह्या गोष्टी बाकीच्या लोकांना त्याचा अवेअरनेस वाढवू, जेणेकरून ह्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. थँक्यू.